मंडळी, मुळात हे जे याचे जे दाता आहे या दातातलं अंतर आपण पहिले मोजून घेऊया. हे आहे 4.25 ते 5.5 इंच. ठीक आहे. आता आपल्याला या दोन दातातलं जर अंतर वाढवायचं असेल तर काय केलं पाहिजे, तर ते आपल्याला यायचं आहे. सगळ्यात पहिला असेंबल पॉईंट आपल्याला शोधायचा, डिसअसेंबल पॉईंट इथे लिहिलेला आहे, हा ॲरो शोधायचा. आणि याच्या अपोजिट साईडला पण सेम ॲरो आणि सेम तसं लिहिलेलं आहे, डिसअसेंबल पॉईंट. ठीक आहे. मग डिसअसेंबल पॉईंट जिथं ॲरो आहे ॲक्च्युअलमध्ये इथं ॲरो आहे, ॲरोच्या इथले नट काढून घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे हे हळूच निघते. ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं, त्याच्या मागचा जो पॉईंट आहे हा पॉईंट एक काढून घ्यायचा आहे. याच्यासुद्धा दोन नट काढायचे आहे. आता हा पॉईंट काढल्यानंतर याला काढते वेळेस इथं घ्यायचं, पहिल्या पॉईंटवर आणायचं आहे. जसे दात काढला तसे अशा पद्धतीने हे दात मागं घेऊन घ्या आणि इथून असे काढून घ्या. अशा पद्धतीने दात काढून घ्या. आता ऑलरेडी मशीनला 12 दात होते आपल्याला. आता ज्यावेळेस आपण हे 10 नंबरचं जे वापरणार आहोत स्पेसर, 10 नंबरचं स्पेसर वापरू, त्यावेळेस 10 दात याला बसतील असा याचा अर्थ होते, 10 नंबरचा अर्थ. ठीक आहे. कसं बसवायचं सांगतो. आपण इथून या पॉईंटवरून ते पॉईंट काढलेला आहे, त्यानंतर त्याच्या मागचे जे नट आपण खोलले होते त्या ठिकाणी आपण हे स्पेसर पहिले बसून घेऊ. या ठिकाणी आपण हे स्पेसर बसून घेऊया, म्हणजे जेणेकरून आपला हा जो दोन्ही जे ड्रम आहे, ड्रम मागं पुढं सरकणार नाही, या हेतूने आपण हे करणार आहोत. आता याने काय होणार, ह्या ज्या दोन डिस्क आहे, डिस्क अशा मागं पुढं सरकणार नाही. आता काय करायचं सांगतो पहा. आता आपल्याला याला 10 दात बसणार हे निश्चित आहे, आणि आपण हे स्पेसर कसं बसवायचं सांगतो पहा. इथून सुरुवात करायची आहे. हा पॉईंट बसवल्यानंतर पहिले हे लावून घ्या, त्यानंतर एक स्पेसर टाका, त्यानंतर परत पॉईंट, त्यानंतर परत स्पेसर, परत पॉईंट, परत स्पेसर, स्पेसर काढून आता दात कसं कुठून बसवायचे पहा. ज्या ठिकाणी आपण पहिला पॉईंट काढला होता त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे खोसून घ्या मागं आणि मग याला समोर ढकलून घ्या. ठीक आहे. त्यानंतर परत स्पेसर. आता ज्या ठिकाणाहून आपण हा पॉईंट काढला होता, ठीक आहे, इथून आपण काढायला सुरुवात, फक्त याच ठिकाणाहून आपण हे टील टाकू किंवा काढू किंवा घालू शकतो इथून. ठीक आहे. त्यानंतर परत एक स्पेसर. आणि एक लास्ट स्टील. ठीक आहे. आणि जिथून आपण नट काढले होते या ठिकाणचे चारही नट बसून घ्यायचे आहे. ठीक आहे. नट बसवल्यानंतर तुम्हाला सांगतो, इथं दोन आणि इथं दोन नट बसून द्यायचे आहे. आता नट बसवल्यानंतर आपण याचं अंतर मोजून घेऊया. पहिले ज्यावेळेस आपण हे 10 नंबरची ज्यावेळेस आपण ही टाकली नव्हती त्यावेळेस इथं 5.5 इंचाचं अंतर होतं. आता अंतर मोजून घेऊ आपण. हे अंतर होते 6.5 इंच. आलं. हे 6.5 इंच अंतर होतं.
आणि अशा पद्धतीचे तुम्ही मग त्यानंतर जर तुम्ही हा 9 नंबरचा जर स्पेसर इथं टाकला, याच्या जागी जर 9 नंबरचा स्पेसर वापरला तर अंतर होते तुमचं 7 इंच, ठीक आहे. त्यानंतर तुम्ही जर हा 8 नंबरचा स्पेसर जर इथं वापरला तर अंतर होते 8 इंच, म्हणजे दोन दातातील अंतर होईल तुमचं 8 इंच. त्यानंतर तुम्ही जर हा 7 नंबरचा जर स्पेसर वापरला तर तुमचं अंतर होईल 9 इंच, म्हणजे दोन दातातील अंतर 9 इंच. आता तुम्हाला जर 9 इंचापेक्षा जास्त अंतर वाढवायचं असेल तर काय करायचं त्याचं, तर आता आपण पाहूया साडे आपलं 9 इंचाच्या पुढचे अंतर कसे बनवायचे, ठीक आहे. 9 इंचापर्यंत जे कसे बनवायचे ते मी सांगितले. तर पहा आता इथं दातं मोजून घेऊया आपण. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 दातं आपल्या याला आहे. आणि आता याच्यातली अंतर आहे समजा दोन याच्यातलं अंतर तुम्हाला सांगून देतो. सगळ्यात पहिले उभी करा कशी, दोन याच्यातलं अंतर आहे 6.5 इंच. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे अंतर आहे हे अंतर आपल्याला कमी करायचं. कमी करायचं असेल तर काय करायचं की समजा जे दात तुम्हाला बंद करायचं, समजा आपण काय करू, इथून जर आपण सुरुवात केली हे दात आपल्याला बंद करायचं आहे म्हणजे तुमचं अंतर ॲटोमॅटिक वाढून जाईल. तर कसं होईल मग ते अंतर होईल, हा दात बंद केल्यानंतर अंतर तुम्हाला आता सांगून देतो कसं होईल ते. तर ते अंतर तुमचं होईल पहा 13 इंच, ठीक आहे. 13 इंचाचं तुमचं हे अंतर होते, म्हणजे 9 इंचाच्या पुढं जर तुम्हाला दात समजा अंतर वाढवायचं असेल तर अशा पद्धतीनं करायचं आहे. हा पॉईंट काढून घ्या. पॉईंट काढल्यानंतर इथला जो नट आहे हा पॉईंट अशा पद्धतीचा काढून घ्यायचा इथून. आता इथून ते काढल्यामुळं काय होईल, हा दात जमिनीत गेल्यानंतर उघडेल परंतु इथून बियाणं एकही दाणा इथून पडणार नाही. असं उघडेल हे परंतु याच्यातून एकही दाणा पडणार नाही, ठीक आहे. म्हणजे आता तुमचं दोन याच्यातील अंतर झालं मग 13 इंच. आता 13 इंचापेक्षा जर तुम्हाला जास्त अंतर करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, हे दोन दातं बंद करू शकता. आता हे दोन दातं जर बंद केले तर अंतर किती होते पाहू आपण. आता हे दोन दातं बंद केले आपण तर तुमचं बियाणं पडेल एवढ्या अंतरावर, म्हणजे 19 इंच. आणि लक्षात, तुम्ही तीन दातंसुद्धा बंद करू शकता, म्हणजे 1, 2, 3 दातं जर तुम्ही बंद केले तर अंतर होईल तुमचं हे धरलं जातं. याला वर घ्या, हे पॉईंट वर घ्या. ते हात सोडून दिलं तरी चालते. हां, ते अंतर होते तुमचं 25.5 इंच, ठीक आहे. अशा पद्धतीचं हे तुम्ही करू शकता, म्हणजे आणि शेवटपर्यंत जर तुम्ही विचार केला 33 इंचापर्यंत तुम्ही हे अंतर वाढवू शकता. आता आपण आता हे जे दोन अंतर होते, समजा या दोन तासातील अंतर आपण हे जर बंद केलं तर अंतर होत होतं 9 नंतर डायरेक्ट 13 इंच होत होतं. पण तुम्हाला जर अंतर 11 इंच ठेवायचं असेल तर हे जे आपण इथं स्पेसर बसवलेले आहे स्पेसर काढून घ्या, मशीन जशी होती तशी करा आणि मग एक दात बंद करा, म्हणजे ॲटोमॅटिक तुमचं आहे अर्ध्या इंचाचं पोर्शन कमी होऊन जाईल, ठीक आहे. आणि तुमचं अंतर येईल 11.5 ते 12 इंचावर, म्हणजे तुम्ही अंतर ठेवू शकता 5.5 इंच, 7 इंच, 9 इंच, 11.5 ते 12 इंच, 13 इंच, त्यानंतर आपण पाहिलं 16 इंच, 16.5 इंच. तर जवळपास 33 इंचापर्यंत तुम्ही हे दोन रोपातील अंतर ठेवू शकता, ठीक आहे. कसं ठेवायचं ते तुम्हाला मी सविस्तर सांगितलेलं आहे. तर मंडळी, आता वेगवेगळ्या प्रकारचे 12 सीडर आपल्याला मिळतात, सीड रोलर आपल्याला मिळतात. आता सीड रोलर कसे चेंज करायचे ते सांगतो. तर पहिले तर हा बॉक्स या पद्धतीनं लक्षात ठेवा, हे याचं झाकण आहे खोलण्याचं, ठीक आहे. तर आपल्याला हा पॉईंट खोलायचा आहे तर मग याला काय करायचं, आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं अशा पद्धतीनं फिरून घ्यायचं आहे. फिरवल्यानंतर हे या पॉईंटवर आलं पाहिजे, त्यानंतर या झाकणाला अशा पद्धतीनं घड्याळीच्या दिशेनं फिरून घ्या आणि काढून घ्या निघते, ठीक आहे. त्यानंतर परत हा जो पॉईंट आहे यालासुद्धा घड्याळीच्या दिशेनं फिरून घ्या आणि काढून घ्या. त्यानंतर अशा पद्धतीने पकडून याला काढा. याला 0 नंबरचं रोलर म्हणतात, म्हणजे ह्या सीड रोलरने कोणत्याही प्रकारचं बी पडत नाही, ठीक आहे, प्लेन आहे. त्यानंतर यामध्ये आपण जे टाकलेलं आहे हे आहे 5 नंबरचं सीड रोलर आणि हे सोयाबीनचे जे आपण काढून याला सोयाबीनचे जे दोन दाण्यानं जे सोयाबीन आपण पेरतो, ज्या शेतकऱ्यांना दोन दाण्याने सोयाबीन पेरायचं आहे त्यांच्यासाठी हे अत्यंत उपयुक्त आहे, ठीक आहे. हे आहे 5 नंबरचं सीड रोलर आणि दोन दाण्यानं बियाणं सोयाबीन पेरण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आता इथं वेगवेगळ्या प्रकारचे आपण सीड रोलर दिलेले आहे, म्हणजे वेगवेगळ्या पिकासाठी वेगवेगळ्या साईजच्या बियाण्यासाठी हे तुम्ही सीड रोलर वापरू शकता. एक बिया किंवा दोन बियाणे जर तुम्हाला लागवड करायची त्या यामध्ये तुम्हाला हे सीड रोलर इथं वापरून पाहायचं आहे. वापरल्यानंतरच तुम्हाला ठरवायचं आहे की कोणत्या सीड रोलरने किती बिया पडतात, ठीक आहे.
आता यामध्ये काही छोटे आणि काही मोठे सीड्रोलर आहे, म्हणजे पहा आकाराने छोटे आणि मोठे. आता याचा आकार आणि याचा आकार जर पाहला तर दुपटीचा फरक तुम्हाला दिसेल. ठीक आहे, आता याचा काय अर्थ, याचा अर्थ काय किंवा याला कसं वापरायचं हे समजावून सांगतो. ज्यावेळेस तुम्ही हे छोटे सीड्रोलर वापराल, हे जे छोटे सीड्रोलर वापराल, त्यावेळेस तुम्हाला शून्य नंबरचं म्हणजे प्लेनवालं सीड्रोलर सोबत वापरणं गरजेचं आहे. ठीक आहे, परंतु ज्यावेळेस तुम्ही हे सीड्रोलर मोठे वापराल तर त्यावेळेस या शून्य नंबरच्या सीड्रोलरची आवश्यकता नाही. पहा म्हणजे मला काय समजून सांगायचं, तुमच्या लक्षात आलं असेल, हे सीड्रोलर ज्यावेळेस तुम्ही वापरता मोठे व्हायला, तर मोठे सीड्रोलर आपल्याकडे 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 मोठे सीड्रोलर आपल्याकडे आहेत अवेलेबल. ठीक आहे, या 5 सीड्रोलरसाठी हे प्लेनवालं सीड्रोलर वापरण्याची गरज नाही आहे, हा शून्य नंबरचं सीड्रोलर वापरण्याची गरज नाही. आता इथं सीड्रोलर कसं बसवायचं समजून सांगतो. पहा इथं 2 रॉड दिलेले आहे, पहिले हे समजून घ्या, एक गोल आहे आणि एक ओहल शेप आहे, म्हणजे अंडाकृती आहे. याचा आकार अंडाकृती आहे आणि याचा गोल आहे, आणि प्रत्येक जे सीड्रोलर दिलेलं आहे याचं एक छिद्र अंडाकृती आहे. पहा हे छिद्र अंडाकृती आहे आणि हे छिद्र गोल आहे, म्हणजे या पद्धतीनेच हे टाकलं गेलं पाहिजे. अंडाकृती जो रॉड आहे त्यामध्ये अंडाकृती छिद्र अशा पद्धतीने टाकण्यात गेलं पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही हे टाकता तर हे जे सीड्रोलर आहे या सीड्रोलमध्ये अशा पद्धतीची एक चंद्राकार पिन दिलेली आहे. हे पिन ज्या सीड्रोलरमध्ये बसते त्या सीड्रोलमध्ये कंपल्सरी तुम्हाला टाकायचं आहे, म्हणजे जसं ज्या सीड्रोलर मध्यातून अशी भेग आहे. ठीक आहे, आणि फक्त काही क्वचितच सीड्रोलर आहे ज्याला मध्यातून भेग नाही, म्हणजे आता हे सीड्रोलर आहे याला कुठेही या चंद्राकार हे टाकण्याची गरज नाही आहे, पिन टाकण्याची गरज नाही, त्यामुळे इथं अवॉइड केलं तरी हरकत नाही. हे झालं किंवा हे दोनच असे सीड्रोलर आहे की या दोन सीड्रोलरला या पिनीची गरज नाही आहे, त्यामुळं. परंतु बाकी ज्यावेळेसही तुम्ही ह्या टाकाल, ठीक आहे, तर अशी ही चंद्राकार कोर टाका. त्यानंतर या कोरला बसण्यासाठी एक विशिष्ट गाला इथं दिलेला पहा. ठीक आहे, हे दिसते, तर यामध्येच तुम्हाला हे बसलं पाहिजे, या पद्धतीने टाकायचं आहे असं. आणि हा रॉड ओहल शेप गड्ड्यातच आला पाहिजे. हा ओहल शेप छिद्र आहे, अंडाकृती छिद्र, या अंडाकृती रॉड या अंडाकृती छिद्रातच आला पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला असं सेट करायचं आहे. ठीक आहे, आता हे छोटं सीड्रोलर असल्यामुळे त्यावरून 0 नंबरचं सीड्रोलर टाकणं गरजेचं आहे. 0 नंबरच्या सीड्रोलरला सुद्धा एक गोल छिद्र दिलेलं आहे आणि एक अंडाकृती छिद्र दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे टाकलं गेलं पाहिजे. आता बसण्याची अडचण नाही. ठीक आहे, त्यानंतर हे झाकण कसं बसवायचं तुम्हाला माहीत आहे. पहिले आपण घड्याळीच्या दिशेने फिरवलं, आता घड्याळीच्या उलटे दिशेनं इथं एक खाच दिलेली आहे, या खाचेमध्ये याला बसून घ्या अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि फिरून घ्या. ओके, त्यानंतर इथंसुद्धा अशी वरती एक खाच दिलेली आहे, या खाचेत आणि या खाचेत बसलं पाहिजे. त्या हिशोबाने हे अशा पद्धतीने ठेवा आणि असं घड्याळीच्या उलटी दिशेने फिरून दिलं की या खाचेमध्ये हे अटकलं जातं. अशा पद्धतीने तुमची सीड्रोलर कसे बसवायचे हे सविस्तर यामध्ये आलेलं आहे. या व्यतिरिक्त काही माहिती हवी असल्यास व्हिडिओवर दिलेल्या नंबरवरून कॉल करू शकता.